गडचिरोली जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या गोदावरी व प्राणहिता या दोन नद्या वनविभागाला दिवसेंदिवस डोकेदुखी ठरल्या असून गेल्या आठवड्याभरापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फायदा घेत वन तस्करांनी या आलेल्या संधीचा फायदा घेत सिरोंचा तालुक्यात रेंगुठा टेकडा नदीच्या किनाऱ्यावर व मोठ्या प्रमाणात असलेले सागवान वृक्ष सिरोंचा वनविभाग अंतर्गत असरली वनपरिक्षेत्र नडीकुठा कोतापल्ली रंगदामपेठा या भागात मोठ्या प्रमाणात वनतस्करी केली जातीये. काल मध्यरात्रीच्या सुमारास तेलंगणा राज्यातील चेन्नूर तालुक्यातील कोटापल्लीच्या प्राणहिता नदीच्या किनाऱ्यावर छापा मारून 2 लाख रुपयांचं सागवान जप्त करण्यात आलं. या धाडसत्र कारवाईत मात्र एकही वनतस्कर सापडण्यात वनविभागाला यश आलं नाही.